कारण आपल्याकडचे नेते लाचार झालेले आहेत, मिंदे झालेले आहेत, पैशाने वेडे झालेले आहेत, त्यांना सत्व कळत नाही, त्यांना पाठीचा मणका नाही, स्वाभिमान नाही, काही नाही. हळूहळू तुम्ही दुसरी भाषा बोलायला लागणार, तुम्ही मराठी बोलायचं बंद होणार, कारण ती माणसंच बोलायची बंद होणार तुमच्याशी. बाबांनो हे समजून घ्या, उद्या हातामधनं या गोष्टी जेव्हा जातील ना, त्याला फक्त पश्चातापाचा हात फक्त कपाळावर मारत बसावं लागेल तुम्हाला. की ज्यावेळेला तुम्हाला विचारतात, प्रश्न विचारतात ज्यावेळेला की तुम्ही कोण कोण आहात तुम्ही, मग तुम्ही सांगता आम्ही भारताचे नागरिक आहोत. कुठले भारताचे नागरिक? आम्ही महाराष्ट्रातले नागरिक आहोत. अच्छा, महाराष्ट्रातले नागरिक. कुठले महाराष्ट्रातले नागरिक? आम्ही नेरळला राहतो. अच्छा, नेरळला राहता. कुठे नेरळला राहता? घर आहे का? तो घराचा जमिनीचा तुकडा आहे ना, ते म्हणजे तुमचं अस्तित्व. नाहीतर नेरळला राहतोय काय लॉजिक आहे? महाराष्ट्राचा आहे म्हणजे काय यार? आजपर्यंत जगामध्ये जेवढी युद्ध झाली, जेवढी युद्ध झाली, ती सगळी युद्ध काढून बघा. त्या सर्व युद्धांना आपण इतिहास म्हणतो. आणि जगामधला कोणताही इतिहास हा भूगोलाशिवाय पूर्ण होत नाही. भूगोल म्हणजे जमीन. तुम्ही मोगलांचा तुम्ही इतिहास काढून बघा, चंगीज खानचा इतिहास काढून बघा, पहिलं महायुद्ध काढून बघा, दुसरं महायुद्ध काढून बघा, कुठलंही युद्ध काढून जर समजा बघितलं तर काय युद्ध म्हणजे काय? जमीन अक्वायर करणं. ही जमीन अक्वायर करणं याला आपण इतिहास म्हणत आलो. ती लढवून जमीन आपण अक्वायर करतोय. आज महाराष्ट्र इतका बेसावध आहे, पूर्वी लढाया तरी व्हायच्या, आम्हाला कळायचं तरी की हे जमीन आमची घ्यायला आली आहेत. आत्ता राजकीय दृष्ट्या इतक्या हळू पद्धतीने तुमच्या जमिनी आत्ता हातामध्ये घेतल्या जात आहेत, उद्या तुमच्याकडे काही तुमचं अस्तित्व राहणार नाहीये. आज मी इथे रायगड जिल्ह्यामध्ये उभा आहे, आज हा समजा हा तुमचा झालेला ब्रिज आहे, कुठला आता नावाशेवा, शिवडी नावाशेवा झालाय ना, या शिवडी नावाशेवा आज तो ब्रिज झालेला आहे. ज्या ज्या वेळेला असल्या प्रकारचे रस्ते निर्माण झालेले आहेत ना, त्या त्या वेळेला आपल्या लोकांच्या हातातनं फक्त जमिनी गेलेल्या आहेत, कारण देसावध होत आम्ही, आम्हाला कळतच नाही. तात्पुरत्या पैशावरती आम्ही जमिनी देऊन टाकतो. उद्या हा रायगड जिल्हा देखील तुमच्या हातात राहणार नाही. इथे विमानतळ येतोय, इथे मुंबईला लिंक होणारा रस्ता येतोय, आणि हा रस्ता आल्यावरती, हे विमानतळ झाल्यावरती सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या जागा ज्या आहेत ते बाहेरच्या राज्यातले लोक येऊन परचेस करणार तुमच्या नाकावर टिचून. हळूहळू हळूहळू तुम्ही दुसरी भाषा बोलायला लागणार, तुम्ही मराठी बोलायचं बंद होणार, कारण ती माणसंच बोलायची बंद होणार तुमच्याशी. आणि उद्या ह्या सगळ्या जमिनी, आत्ता मी तुम्हाला सांगून ठेवतोय, धोक्याची सूचना रायगड जिल्ह्यासाठी खास. आता पुढच्या काही दिवसांमध्ये तो सीलिंग तयार होईल, तो काय काय म्हणतात त्याला, शिवडी नावाशेवा हे विमानतळ येणार. माझी मराठी बांधवांना, भगिनींना माझी हात जोडून विनंती आहे की हे काय चालू आहे ना आपल्या आजूबाजूला, सतर्क राहा. प्रत्येक ठिकाणी मध्ये इमारती गळीकृत केल्या जात आहेत, जमिनीचे पट्टे काढून घेतले जात आहेत. ही एक वेगळ्या प्रकारची महाराष्ट्रातल्या विरोधाची किंवा महाराष्ट्रातल्या विरोधातली ही एक प्रकारची सहकार चळवळ आहे, जी आपल्या विरोधातली आहे, जी महाराष्ट्राच्या विरोधातली आहे. बाबांनो हे समजून घ्या, उद्या हातामधनं या गोष्टी जेव्हा जातील ना, त्याला फक्त पश्चातापाचा हात फक्त कपाळावर मारत बसावं लागेल तुम्हाला. मी एवढंच सांगण्यासाठी आलो होतो, मी तुम्हाला सहकार चळवळ समजवण्यासाठी आलो नाहीये. सगळे तज्ञ आहेत इकडे, ते समजवतील तुम्हाला, तुम्ही तज्ञ असाल त्यातले. पण महाराष्ट्राच्या विरोधातली ही जी सहकार चळवळ जी सुरू आहे, ही मला असं वाटतं तुम्ही जर नेमकी नीट ओळखली नाहीत, कारण आपल्याकडचे नेते लाचार झालेले आहेत, मिंदे झालेले आहेत, पैशाने वेडे झालेले आहेत, त्यांना सत्व कळत नाही, त्यांना पाठीचा मणका नाही, स्वाभिमान नाही, काही नाही.
आज इकडून तिकडे गेले, तिकडून तिकडे गेले, तिकडून तिकडे गेले, घरी गेल्यावरती लोक विचारत असतील, घरचे लोक आज कुठे आहात, पण तसं त्यांना पण बाहेर बोलायला लागत असेल, त्यांना पण बाहेर बोलायला लागत असेल. अहो मी मध्यंतरी एका कार्यक्रमाला गेलो होतो विधान भवनामध्ये, मला कळेच ना कोण कुठच्या पक्षात आहे. पण त्यांनी त्यांची मनं आणि त्यांचा स्वाभिमान हा गहाण टाकलेलाच आहे, तुम्ही टाकू नये. माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकाकडनं कधी स्वाभिमान गहाण टाकला जाणार नाही. आणि ही गोष्ट तुमच्या पुरता ठेवू नका. जेवढे जेवढे तुमचे कोणी मित्रपरिवारातले लोक असतील, नातेवाईक असतील, कोणी असतील, सतर्क करा. ठाणे जिल्ह्याचा पालघर बिलघर पासूनचा पट्टा आता हातातनं जायला लागलेलाच आहे. उद्या येऊन बसल्यानंतर तुम्ही काढू नाही शकणार त्याला.